वलगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या रेवसा येथील अनुजा किराणा स्टोअरमध्ये 15 दिवसात दुसऱ्यांदा चोरी झाल्याने गावात चांगलीच खळबळ उडाली आहे. रेवसा येथील विनोद जयराम सोळंके यांच्या मालकीचे अनुजा किराणा स्टोअर असून या दुकानामध्ये 24 जानेवारी रोजी चोरीची घटना घडली होती. चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास दुकानाची मागील भिंत फोडून 15,000 रुपये रोख व काही सामान चोरून नेले होते. या घटनेची वलगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी पंचनामा करून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याचा तपास सुरू केला होता. परत तोच प्रकार दिनांक 9 फेब्रुवारीच्या रात्री घडला. दुकानातील मागील दाराचा कडी कोंडा तोडून चोर आतमध्ये शिरले. त्यालाच लागून असलेला दुसरा दरवाजा सुद्धा चोरट्यांनी तोडून गल्ल्यातील काही रक्कम चोरून व काही सामान दुकानात इतरस्थ फेकपाक करून सामानाची नासधूस केली. या संदर्भात वलगाव पोलिसांना तपासादरम्यान कोणत्याही प्रकारचा सुगावा लागलेला नसून त्यांना घटनास्थळी सामानाची अफरातरफ व तुटलेल्या दाराचे कडे कोंडे खाली पडलेले दिसून आले. मी विनोद जयरामजी सोळंके रेवसा येथील रहिवासी आहो. माझा चौका अमराजा चौकामध्ये किराणा दुकान आहे. माझं दुकान 24 तारखेला फोडण्यात आलेलं होतं. मी सविस्तर रिपोर्ट दिला. आता अजून आज आता 10 तारखेला अजून दुकान फोडण्यात आलं माझं. मी आता 15 दिवसात माझं 2 वेळा दुकान फोडण्यात आलं पण पोलीस यंत्रणा त्याच्यावर काही लक्ष देऊन नाही राहिली. माझे 15,000 रुपये नगदी गेलेले होते आणि आज जे चोरी झाली याच्यामध्ये माझं सामान अस्तव्यस्त करून ठेवलं तर चिल्लर किराणा फक्त घेऊन गेले थोडा बहुत, बाकी काही नाही झालं. यावरून वलगाव पोलीस हा पुढील तपास करत आहे. एकाच दुकानात 15 दिवसात 2 वेळा चोरी झाल्याने गावात अनेक चर्चांना उधाण येऊन दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वलगाव पोलिसांच्या तपासावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे गावातील नागरिकांच्या चर्चेवरून दिसून येत आहे. विदर्भ न्यूज करिता रेवसा येथून सचिन ढोके.